नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। नाचणी, नाचणी खूप पौष्टिक आहे। नाचणीमध्ये भरपूर आयन, भरपूर कॅल्शियम, भरपूर फायबर्स, भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत। नाचणी कोणी खावी? घरातील प्रत्येकाने, विशेषतः ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना वेट लॉस करायचं आहे, ज्यांना ॲनिमिया आहे, ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे, अशांनी तर जरूरच करावा। नाचणी मिलेट्सचा प्रकार आहे। मिलेट्सचे प्रकार किती, त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे असतात, त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आणि मी अशाच भरपूर रेसिपीज अजूनही टाकणार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी या रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। आजची रेसिपी, नाचणी पिठाचा बिन सोड्याचा इन्स्टंट जाळीदार डोसा। एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा कप नाचणीचं पीठ घालायचं आहे, अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे, अर्धा कप तांदुळाचं पीठ घालायचं आहे। ज्या वाटीनी हे मोजून घेतले तीच वाटी सगळ्या पिठांसाठी वापरायची आहे। एक छोटा चमचा किसलेलं आलं, 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं, तुमच्या तिखटाच्या चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि 1/2 वाटी दही घालायचं आहे। आता आपण ज्या वाटीने बाकीच्या गोष्टी मोजून घेतल्या त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलंय। आपल्याला डोस्यासारखं पातळ पीठ भिजवायचंय, तर थोडं थोडं पाणी घालायचंय। 1 वाटी पाणी मी पूर्ण घातलंय, अजून 1/2 वाटी पाणी घालायचंय। थोडं थोडं घालते मी, 1/2 वाटीतलं 1/2 घातलंय, संपूर्ण पाणी घालते। तर आपण टोटल 1/2 वाटी पाणी घातलंय, अजून 1/2 वाटी पाणी घालूया। आता छान पोरिंग कन्सिस्टन्सीचं झालं आहे, याचे डोसे छान होतील। आता आपण हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं झालेत, आपण पीठ भिजलंय का बघूया। चला, पीठ छान झालं आहे, आता आपण याचे डोसे करायला घेऊया। डोस्याचा तवा थोडा गरम झालाय का बघायचं, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, पीठ थोडंसं पातळ करायचं आणि डायरेक्टली तव्यावरती असं पोहोचायचं। तुम्ही पीठ जेवढं पातळ कराल तेवढा तो डोसा कुरकुरीत होतो। आता 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचंय। आता 2-3 मिनिटं झालेत आणि डोसा छान कुरकुरीत दिसतोय, याच्यावर आपल्याला वरूनही तूप घालायचंय। तुम्ही जर डोसा पातळ पिठाचा घातलात तर तो अगदी सहज निघतो, कुरकुरीत होतो आणि दुसऱ्या बाजूने त्याला फ्लिप करायची गरज नाही पडत। आता जर तुम्ही बघत असाल तर किती मस्त डोसा झालाय, कुरकुरीत जाळीदार, या बाजूने बघा किती छान दिसतोय। तर सवय नसेल तर आधी तुम्ही थोडं थोडं पीठ घालून डोसे बनवायला शिका, आणि एकदा सवयीचं झालं की डोसा असा छान कुरकुरीत पातळ जाळीदार होतो। चला मग पटापटा नाचणीचा इन्स्टंट डोसा बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। थँक्यू, भेटूया पुढच्या भागात।